गोष्टीचे नाव आहे सिंह आणि उंदीर. उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता. तेथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहाला खूप त्रास देतो, त्यामुळे जागा होऊन सिंहाने पंजात उंदराला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात त्या उंदराने त्याची प्रार्थना केली. महाराज, आपण थोर सर्व स्त्रोपदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत, मला जीवदान द्यावे हेच आपणास उचित आहे. ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले. पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो. त्याच आंब्याजवळ पारद्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडफड केली, पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, राजा भिऊ नको, स्वस्त रहा. इतके बोलून त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली. तात्पर्य, जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानांच्या हातून एखाद्या वेळी होते. यासाठी कोणाच शूद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानांच्या हातूनही उपकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे.